सोलापुरात आपण सध्या पाहतोय रुग्णांची संख्या वाढत आहे, मृतांची संख्या तर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. प्रशासन यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं वाटतं का? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सोलापूर शहरामध्ये सध्या चिंतेचं वातावरण आहे. मृतांची संख्या वाढते आहे, पेशंटची संख्या वाढते आहे, पण सोलापूर शहरामध्ये मुळामध्ये हॉस्पिटल्स आहे, त्या सगळ्या सुविधा चांगल्या असून प्रशासन आपलं चांगल्या पद्धतीने काम करत आहे, पण जो ग्रामीण भागातून मोठा लोड येतो आहे, ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत त्यांना तिथल्या सुविधा मिळत नाहीत, त्यामुळे त्याचाही भार सोलापूर शहरातल्या हॉस्पिटल्स असेल त्याच्यावर पडतो आहे. आणि ग्रामीण भागातले पेशंटसुद्धा आपल्या हॉस्पिटलमध्ये वाढला तर त्यांच्याही मृत्यू हे असेल अंतिमतः असेल तो सुद्धा सोलापूर शहरातल्या ह्याच्यामध्ये होते, स्मशानभूमीमध्ये. त्याच्यामुळे कुठेतरी लोड वाढलेला आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने चांगलं काम करत आहे, फक्त गरज आहे किंवा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने आदेश देत आहे, काळजी घेण्याची कारणं सांगत आहे, विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये असं सांगत आहे, मास्क वापरा सांगत आहे, वेळोवेळी सॅनिटायझर करायला सांगतो, या सगळ्या गोष्टींचं पालन तुम्ही केलं गेलं पाहिजे. काळ कठीण आहे, पण हा काळ कायमस्वरूपी राहणार नाही. कुठेतरी पॉझिटिव्ह चित्र आता समोर यायला दिसतंय. इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र असेल, सोलापूरमध्ये असेल, संख्या घटत चाललेली आहे पॉझिटिव्हची. तुम्ही पाहत असाल की येणाऱ्या काळामध्ये हे थोडंसं फार कमी होऊन दिलासाचं एक चित्र दिसेल. सध्या तरी प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे, पण कामाचा लोड आणि पेशंटची संख्या वाढल्यामुळं कुठेतरी प्रशासन त्यापुढे थोडंफार हातबल होताना दिसत आहे. त्याच्यामुळे त्यांना काम करणारा थोडंसं अवघड जात असेल. त्यामुळं काही जणांच्या तक्रारी असू शकतात, पण प्रशासनाच्या कामाबाबतीत आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत. महापालिकेचे आपले उपायुक्त पांडेसाहेब असतील किंवा आमच्या आमदार लोकप्रतिनिधी प्रणिताई शिंदे असतील, यांचं काम तुम्ही पाहिलं असेल, ते ऑन ग्राउंडवर जाऊन ते काम करतात सोलापूर शहरामध्ये सध्या. त्यामुळं मला आम्ही प्रशासनाच्या कामाशी आम्ही समाधानी आहोत, पण तरीसुद्धा नागरिकांनी या गोष्टीला सहकार्य करून जितक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाला आळा घालता येईल स्वतःच्या पद्धतीने, त्यासाठी सध्या प्रयत्न केले गरजेचे आहेत असं मला वाटतं. सातत्यानं नागरिकांमधून असा रोष उमटताना दिसून येते की बिनकामाचे पालकमंत्री एक दिवसाची पिकनिक करतात आणि जातात, प्रत्यक्षात काम मात्र कोणतंही नाही. त्याच दृष्टिकोनातनं आमदार प्रणिती शिंदे हे वैयक्तिक सध्या फील्डवर आहेत, ते सध्या काम करताना दिसून येत. अशा स्थितीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी होताना दिसते. नक्कीच, एक सोलापूरकर म्हणून ज्या पद्धतीने त्यांचं सोलापूर शहरातल्या जनतेसाठी काम सोलापूरातल्या जनतेने मागच्या कोरोनाच्या काळातही पाहिलं आहे, आणि आजही सोलापूरकर बघत असतील की सोलापूर शहरातले एकमेव लोकप्रतिनिधी आहेत ते जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून सध्या काम करत आहेत. आणि काँग्रेस पक्षाकडून त्यांना मंत्रिपदाची संधी मिळावी, सोलापूर शहराला आतापर्यंत 3 पालकमंत्री दिले, नेहमी पालकमंत्री बदलले जातात, सगळ्या परजिल्ह्यातले असतात, त्याच्यामुळं स्वतःच्या शहरातला जिल्ह्यातला जर सोलापूर शहराला पालक प्रणितताईसारखा कर्तव्यदक्ष पालकमंत्री जर मिळाला तर सोलापूर शहरातल्या जे नागरिकांचे प्रश्न असते सुटण्यास मदत होतील असं प्रत्येकांची इच्छाच आहे. सोलापूर शहरातल्या विरोधी पक्षातल्या सुद्धा लोकांनी काल मागणी केलेली आहे की सोलापूर शहरात प्रणितताई शिंदेंनी पालकमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे, किंवा त्या जेणेकरून सोलापूरकरांच्या समस्या सुटतील. आणि विद्यमान पालकमंत्र्यांबद्दल बोलायला गेलं तर त्यांना निवडणुकीसाठी 22 दिवस ते तळ ठोकून पंढरपुरात होते, पण सोलापूर शहरातल्या नागरिकांचा जीव त्यांच्यासाठी महत्त्वाचा वाटत नाही तितकं ते गांभीर्याने घेत नाहीत. परवासुद्धा मीटिंगला आले आणि सगळ्या गोष्टी प्रशासनावर ढकलून ते निघून जातात. त्यांच्या कामाचं, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांची बिलं काढणं ह्याच्यात ते सध्या जास्त मग्न दिसत आहेत, त्यांना जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये दिसतो आहे. त्यामुळे निष्क्रिय पालकमंत्री सोलापूरला लाभलेले आहेत. हा इतिहासच चालू आहे. बाहेरचे लोक पालकमंत्री म्हणून चालणार नाहीत. ज्याला सोलापूरकरांची जाण आहे, सोलापूरकरांबद्दल प्रेम आहे, असा पालकमंत्री सोलापूर शहरातून पंडितताई शिंदे सरकार गेला तर सोलापूर शहरातल्या नागरिकांच्या समस्या सुटण्यासाठी मदत होईल याच्याबद्दल मलाही दुमत वाटत नाही. मी सध्या आपण सत्तेवर आहात, पालकमंत्री म्हणतात की अशा प्रकारचे जर माझ्यावर आरोप होत असतील तर मी राजकीय संन्यास घेईन. या बोलायच्या गोष्टी झाल्या. एकीकडे सोलापूर शहरामध्ये ते म्हणतात की उजनीचं पाणी आम्ही नेलेलं नाही, आणि तिथे पुण्यातल्या इंदापूरमधल्या माध्यमांना ते तिथं जल्लोष करून सांगतात की बाबा आमच्या मागणीला यश आलं आहे, पाणी झालं आहे, 22 गावच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे. अशा महाराष्ट्र टाईम्समध्ये त्यांनी स्वतःची स्टेटमेंट्स आहेत, म्हणजे तिथे गेल्यानंतर एक बोलायचं, इकडे गेल्यानंतर एक बोलायचं, इथं जबाबदारी झटकायची की मी नेलेलं नाही आहे. आणि इंदापूरमध्ये गेल्यानंतर ते म्हणतात की बाबा ओ आम्ही आणलं आहे, केलं आहे, करून दाखवलं वगैरे. त्यांचे कार्यकर्ते तिथं ओरडतात करतात. एकीकडे उजनीच्या पाण्यामध्ये त्यांचाही अधिकार असू शकतो पुणे जिल्ह्यात सुद्धा, आम्ही नाही म्हणत नाही, पण सोलापूर शहराचे पालकमंत्री असताना त्यांनी हा सोलापूरकरांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचं काम सोलापूर शहरांच्या पाठीच्या लोकांनी लोकांचं केलेलं आहे. त्याच्या संदर्भात सोलापुरातले नागरिक एक सोलापूरकर म्हणून त्या मामांवर खूप मोठ्या प्रमाणात त्यांची नाराजी आहे, आणि ती नाराजी अशीच राहील. येणाऱ्या काळामध्ये जर तो प्रश्न ते जो निर्णय घेतलेला आहे तो मागे घेतला नाही तर सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातले शेतकरी बांधव असतील, सामान्य नागरिक असतील, त्यांच्यावर वेळोवेळी पाण्याच्या माध्यमातून अन्याय अत्याचार होतो, त्यांच्यातून मोठा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभं केलं जाईल, आणि कुठेतरी तो घेतलेला जो चुकीचा निर्णय आहे, सोलापूरकरांवर अन्याय करणारा जो निर्णय आहे, तर माघारी घेतल्याशिवाय सोलापूर शहरातली जिल्ह्यातली जनता असेल ती शांत बसणार नाही असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये मामांनी जर अशाच पद्धतीने सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या नागरिकांना सपत्नीक वागणूक दिली
तर येणाऱ्या काळामध्ये त्यांना शहरामध्ये फिरणं मुश्किल केलं जाईल असं सोलापूर शहरातील तमाम जनतामध्ये मी एकटा बोलून काय उपयोगायचं नाही, प्रत्येकाच्या मनामध्ये मामांबद्दल आज रोष आहे. आपण पाहतो सोलापूर दौरा जेव्हा असतो पालकमंत्र्यांचा, त्यावेळी प्रशासकीय बैठकीनंतर स्थानिक जे इथले पदाधिकारी आहेत, काही मित्रपक्षातील घटकपक्षातील काही नगरसेवक आहेत, यांना विश्वासात घेतलं जात नाही, का डावलं जात आहे? पालकमंत्र्यांना मला माहीत नाही की त्यांना कोणी काय कसले आदेश दिले असतील, कुणाच्या आदेशावर ते पालकमंत्री चालतात त्यांच्या त्यांना माहीत. काँग्रेस पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही. महाआघाडी म्हणून आमचं जे गठबंधन राज्य सरकार जे राज्यामध्ये चालवत आहे त्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला स्थानिक लेवलचे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांना विश्वासात घेऊन कोविडची परिस्थिती कशी हाताळली गेली पाहिजे, कसं करून सोलापूरकरांना याच्यातून जास्तीत जास्त दिलासा देता येईल याच्यासाठी मामांच्याकडून पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडून प्रयत्न व्हायला पाहिजे. तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायची, त्यांनाच बोलायचं, मध्यंतरी तर तुम्ही निवडणूक आचारसंहितेचं काढून पत्रकारांची सुद्धा चर्चा करायची त्यांनी टाळलं, म्हणजे जेणेकरून कुठेतरी पळवाटा शोधायचं काम करतात, जबाबदारी झटकण्याचं काम करतात. मामा तुम्ही कर्तव्यदक्ष आमदार म्हणून तुमच्या तालुक्यासाठी जसं काम करतात तसे आमच्या सोलापूरकरांची एक माफक अपेक्षा आहे की बाबा तुम्ही सोलापूर शहरातल्या नागरिकांना सुद्धा स्वतःचं पालकत्व स्वीकारल्यासारखं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही तेवढ्याच तळमळीनं काम केलं पाहिजे, जेणेकरून सोलापुरातला प्रत्येक नागरिकाचा जीव वाचला पाहिजे, त्यांच्यावर जे आलेलं कोरोनाचं आसमानी संकट आहे ते कुठेतरी दूर झालं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले का पाहिजे. सोलापूरकर तुमच्याकडे खूप आशेने बघतायत पण तुम्ही त्यांची निराशा करण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही असं सोलापुरातली प्रत्येक जनता म्हणते. सध्या सोलापूरकरांमध्ये जी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आहे आणि जे वाढते मृत्यूचं जे प्रमाण आहे सोलापूरकरांसाठी विश्वकरणातली ही चिंताजनक बाब आहे. तर ह्या काळा कोरोना काळामध्ये सर्व नागरिकांनी तंतोतंत आपल्या कोरोनाच्या नियमाचं मास्क लावणे असेल, सॅनिटायझरचा वापर करणं असेल, या सर्व गोष्टी कटाक्षाने तरी पाळायला हव्यात असं मला वाटतं. आणि प्रशासनाची जर आपण गोष्ट म्हटली तर मला वाटतं की सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या पाठीमागं खंबीरपणे उभारणं या ठिकाणी गरजेचं आहे. प्रशासन आपल्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने या ठिकाणी काम करता केल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे. आणि शेवटी काही जरी केलं तर काही ठिकाणी काही लिमिट्स असतात आणि त्या लिमिट्सच्या बाहेर ते लोक जाऊ शकत नाहीत, परंतु या ठिकाणी नागरिकांची सुद्धा ती जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की नागरिकांनी डॉक्टर असतील, नर्सेस असतील, त्या सर्वांच्या पाठीमागं व खंबीरपणे उभं राहावं असं मला एक लोकप्रतिनिधी या नात्याने वाटतं. हाताबाहेर परिस्थिती चालली आहे सोलापूरची, अशा परिस्थितीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री यांचा दौरा कमी पडत आहे, यामध्ये सोलापूरकरांचा रोष प्रामुख्यानं दिसून येतो आहे. सातत्यानं आमदार प्रणिती शिंदे यांनाच पालकमंत्री करावं अशी मागणी आता केली जात आहे, या दृष्टिकोन आपण कशा पद्धतीनं पाहता? निश्चितपणे सोलापूरकरांच्या पालकमंत्र्याकडे जी अपेक्षा होता एक पालकमंत्री म्हणून, शेवटी त्याला पालक हे नाव का दिलं की त्यांनी त्या शहराचं पालकत्व स्वीकारायला पाहिजे आणि इथं ठिया म्हणून बसायला पाहिजे अशी एक सोलापूरकरांची अपेक्षा असणं यात मला वाटतं काही गैर नाही आहे. आणि पालकमंत्र्यांनी इथं मला वाटतं की इथं ठिया मांडायला पाहिजे आणि जवळजवळ त्या प्रशासनाची मीटिंग घेणे असेल, वारंवार कुठली रुग्णालयाची म्हणजे आपण राहिलेली कामं असतील किंवा रुग्णालयाचं म्हणजे त्याचं नियोजन असेल या ठिकाणी व्यक्तिशा त्यांनी लक्ष देणं ही साधी रास्त अपेक्षा सोलापूर निश्चितपणे व्यक्त करतात आणि ते त्याला कुठेतरी कमी पडलेत असं मी निश्चितपणे सांगू इच्छितो की त्यांना पाठीशी घालण्याचं कुठलंही हेतू नाही आहे. जरी मी महाविकास आघाडीचा घटक जरी असलो तरी मी सांगू इच्छितो की त्याला कुठेतरी ते कमी पडलेत असं मला त्या ठिकाणी व्यक्तिशा वाटतं. आणि दुसरी गोष्ट, आदरणीय आमदार प्रणिताई शिंदे या अतिशय चांगल्या प्रमाणे अतिशय सक्षमपणे या ठिकाणी ते काम करत आहेत. तर आपण पाहिलं की सोलापूर शहराचे प्रश्न असतील ते वारंवार गेल्या मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत असू द्या किंवा ह्या लाटेतसुद्धा अतिशय चांगलं काम या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि त्यांना जर मंत्री जर केलं आणि त्यानंतर मंत्रीपद देऊन पालकमंत्री जर केलं तर निश्चितपणे सोलापूरसाठी आनंदी बाब असेल. की मी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सध्याला महाराष्ट्रामध्ये नानासाहेब पटोले यांनी मंत्रीपदाचा राजीनामा मला वाटतं की सभापतीपदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी एखादा मंत्री जर समजा सभापती झाला तरी होणाऱ्या मंत्रीपदाच्या ठिकाणी आदरणीय पंडितजी शिंदे यांची निवड या ठिकाणी पालकमंत्री मंत्री म्हणून केली आणि त्यानंतर सोलापूरचं पालकमंत्रीपद दिलं तर सोलापूरकरांसाठी अतिशय आनंदाची बाब आणि भूषणावाची बाब होईल आणि त्या अतिशय सक्षमपणे काम करतील यात काही मला आम्हाला शंका नाही. प्रत्येक वेळेस पालकमंत्री सोलापूरला आल्यानंतर पॉझिटिव्ह घ्या एवढंच विषय सांगतात आणि निघून जातात, प्रत्यक्षात मात्र काम कोणत्याही पद्धतीनं दिसून येत नाही, त्यामुळं सोलापूरकरांचा संताप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की त्यांनी ठिया म्हणणं अपेक्षित आहे आणि ते निश्चितपणे पॉझिटिव्ह म्हणत असेल घ्या घ्या. तर सोलापूरकर शेवटी साहेब बाळगतात की आता कितपत बाळगायचं काय करायचं ते तर त्यांनी ठरवावं की त्यांनी निश्चितपणे की मला असं वाटतं की व्यक्तिशा त्यांनी जर ठिया म्हणावा किंवा एखादी धावती विजेट त्यांनी देऊ नये, यायची आणि एखादी बैठक घ्यायची आणि जायचं की त्यामुळे ते त्या कामामध्ये सिरियसनेस राहत नसेल
किंवा प्रशासन पण काय म्हणत असेल बा येतात आणि जातात, त्यामध्ये त्यांना प्रशासन त्यांना सिरियसली घेतं की नाही, गांभीर्याने घेतं की नाही, हा पण एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी मी म्हणतो की आठवड्यातले सर्व 7 दिवस मी थांबू नका, आपण किमान 3-4